हेलो गाइस, हेलो एवरीवन, माय नेम इज़ राकेश शिर्के एंड यू आर वाचिंग माय चैनल। सो गाइस, दिस इज़ लेक्चर नंबर 3 फ्रॉम इनऑर्गेनिक रिएक्शन मैकेनिज्म। इन दिस लेक्चर टुडे वी आर गोइंग टू सी ट्रांस इफेक्ट। सो लेट अस सी फर्स्ट the definition of trans effect. What is it? It is defined as the labelization of the ligand. Trans to other trans-directing group. So this is the definition of trans effect. This definition is explained by using the example. Let us see the general example. Platinum is at the central metal and there are three similar type of ligand, that is X, and one different type of ligand, that is L. Okay, so this is what square planar complex. Okay, PTLX3 type complex. This trans effect is occur in this type of complex, that is square planar complex. As we know, why this is square planar complex? Because the central metal atom, that is platinum, have three similar type of ligand and one different type of ligand. That means coordination number of platinum is 4. That indicate the coordination number is 4 and it is square planar complex. Look like the square, so it is square planar complex. Such type of complex occurs the trans effect. That means the labelization of ligand. What is mean by the labelization of ligand? Labelization of ligand means what? Replacement of one ligand by another. And where is the replacement take place? Trans to other trans directing group. That means when we have to take different ligand, that is Y minus, then this Y is replaced by any one type of ligand trans to other trans directing group. म्हणजे काय, हा जो काय वाय अपकमिंग लिगँड आपण या कॉम्प्लेक्समध्ये लेबलायझेशन करायचं आहे, रिप्लेसमेंट करायचं आहे, तो कुठं जाणार आहे? ट्रान्स टू ऑदर ट्रान्स डायरेक्टिंग ग्रुप. म्हणजे ह्याच्यामध्ये, ह्या कॉम्प्लेक्समध्ये, ज्या ग्रुपची ट्रान्स डायरेक्टिंग पॉवर जास्त आहे, त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे काय ट्रान्स साईडला, ट्रान्स मीन्स वॉट? ॲज वी नो, टू सिमिलर ग्रुप गोज टू द अपोजिट साईड, दॅट इज ट्रान्स आयसोमस, ॲज वी नो. सो हा जो काय वाय अपकमिंग लिगँड आहे, तो ज्या लिगँडची जास्त पॉवर आहे त्याच्या अपोजिटला, म्हणजे कुठे ट्रान्स पोझिशनला, ह्याचं रिप्लेसमेंट होणार आहे. ओके, सो दिस इज ट्रान्स इफेक्ट, लेबलायझेशन ऑफ लिगँड ट्रान्स टू अदर ट्रान्स डायरेक्टिंग ग्रुप. म्हणजे हा अपकमिंग लिगँड जो का आहे, तो एकतर सिस कॉम्प्लेक्स तरी फॉर्म करू शकतो किंवा ट्रान्स कॉम्प्लेक्स. सपोज एल जो काय लिगँड आहे, तो त्याची पॉवर जर जास्त असेल, ट्रान्स डायरेक्टिंग ग्रुप जर जास्त पॉवर शो करत असेल, तर तो हा वाय लिगँड कम्प्लिटली ट्रान्सपोजिशनला जाईल आणि आपल्याला ट्रान्स कॉम्प्लेक्स बनेल. म्हणजे काय, अपोजिट साईडला. ओके, सो दिस इज ट्रान्स आयसोमर्स. ओके, हा कशावरून डिसाईड केला आपण? ट्रान्स इफेक्ट सिरीज. आपल्याला अजून एक ट्रान्स इफेक्ट सिरीजसुद्धा बघायची आहे. इट इज जस्ट एक्झाम्पल. ओके, वाय अपकमिंग लिगँड जो का आहे, तो एल
हा जास्त ट्रांस इफेक्ट शो करते हैं म्हणून हा एक्स हा अपकमिंग एक्स अपकमिंग लिगँडला रिप्लेस करेल. सो आपल्याला इथे ट्रान्स आयसोमर्स मिळाल. ह्याच्यामध्ये अजून एक चान्स आहे, वन मोर चान्स इज देअर. सपोज वाय अपकमिंग लिगँड इज रिप्लेस दिस एक्स मॉलिक्यूल अपोजिट साईट दॅट इज अनदर एक्स मॉलिक्यूल. म्हणजे काय, ह्या एक्स मॉलिक्यूलच्या जो काही ट्रान्सपोजिशनला जर एक्स आहे तोसुद्धा रिप्लेस होऊ शकतो. केव्हा, वेन दी ट्रान्स पॉवर ऑफ एक्स इज मोर दॅन वाय. म्हणजे काय, एक्सची पॉवर जर वायपेक्षा जास्त असेल तर तो एक्सलासुद्धा रिप्लेस करू शकतो आणि आपल्याला इथे सिस आयसोमरसुद्धा मिळू शकतो. ओके, एक्स एक्स एल एन वाय. सो दिस इज वॉट सिस आयसोमर्स. ओके, सो दिस इज जनरल एक्झाम्पल ऑफ ट्रान्स इफेक्ट. इन शॉर्ट आपल्याला इथे लेबलायझेशन करायचं आहे बाय युझिंग द ट्रान्स इफेक्ट सिरीज. ओके, लेट अस सी व्हॉट इज द ट्रान्स इफेक्ट सिरीज. ट्रान्स इफेक्ट सिरीज आपल्याला ट्रान्स इफेक्ट होण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये दोन टाईपचे कॉम्प्लेक्स मिळू शकतात आपल्याला, एक सिस अँड अनादर वन इज ट्रान्स. दिस ट्रान्स इफेक्ट इज ड्यू टू ऑर लेबलायझेशन ऑफ लिगँड टेक प्लेस बाय युझिंग द ट्रान्स इफेक्ट सिरीज. म्हणजे ट्रान्स इफेक्ट सिरीज तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, तरच हा ट्रान्स इफेक्ट तुम्हाला स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये करता येईल. आणि ह्या स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये जनरली PTLX3 ह्या टाईपचे कॉम्प्लेक्स आपल्याला ट्रान्स इफेक्ट शो करतात. ठीक आहे, सो विच मेटल, प्लॅटिनम अँड पॅलेडियम. प्लॅटिनम अँड पॅलेडियम शोज ट्रान्स इफेक्ट. ओके, रिमेंबर दिस. देन नेक्स्ट वी हॅव टू रिमेंबर दी ट्रान्स इफेक्ट सिरीज. ट्रान्स इफेक्ट सिरीज तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ट्रान्स इफेक्ट सिरीज. बिकॉज वाय, बाय युझिंग दिस सिरीज यू कॅन आयडेंटिफाय सिस अँड ट्रान्स आयसोमर्स इज फॉर्म ड्युरिंग द लेबलायझेशन. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज द ट्रान्स इफेक्ट सिरीज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. फर्स्ट साइनाइट शोज ग्रेटर ट्रान्स इफेक्ट इन कंपेरिजन विथ अदर CN मायनस, दॅट इज साइनाइट मायनस, देन C2H4, दिस इज इथिलीन मॉलिक्यूल, देन CO मॉलिक्यूल दॅट इज कार्बन मोनॉक्साईड, देन NO2 मायनस, देन SCN दॅट इज थायोसायनाइट, देन सॉरी थायोयुरिया NO2, आफ्टर दॅट TU दॅट इज थायोयुरिया. ॲज वी नो दॅट थायोरियम इज वॉट SCNH2 टॉइस दॅट इज TU, ॲब्रिवेशन इज TU NO2, देन थायुरिया, देन PR3 दॅट इज ट्राय अल्किल फॉस्पिन, देन आफ्टर दॅट आय मायनस, देन BR मायनस, देन क्लोरीन मायनस, देन पिरिडीन, देन NH3, देन OH मायनस, देन वॉटर. सो दिस इज ट्रान्स इफेक्ट सिरीज. ओके, दिस स्टार्टिंग मॉलिक्यूल साइनाइट इथिलीन मॉलिक्यूल कार्बन मोनॉक्साइड नाइट्रो ग्रुप ऑल शोज हाई ट्रान्स इफेक्ट और greater trans effect or ability is more in comparison with the
last molecule, that is H2O shows less trans effect in comparison with others. Then second last one is OH minus, NH3 ammonia, pyridine, chlorine, bromine. So this is increasing order of the trans effect series. ह्या सीरीजने आपण ट्रान्स इफेक्ट शो करणार आहोत. ओके, सो वन बाय वन वी हॅव टू टेक एक्झाम्पल. जस्ट वी हॅव टू टेक एक्झाम्पल नंबर वन, दॅट इज सपोज वी हॅव टू टेक PtCl3 NH3 मायनस वन. ओके, हा आपण एक कॉम्प्लेक्स घेतला आहे. कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे तर अमाईन ट्रायक्लोरो प्लॅटिनम सेकंड आयन. अमीन और अमाईन ट्रायक्लोरो प्लॅटिनम सेकंड आयन. Okay, so this is what platinum ion, name of the complex. Okay, so let us see in this example we have to take upcoming group is NO2 minus. So first we have to know the trans effect series. As we know, NO2 shows greater trans effect in comparison with Cl and NH3. So just we have to write the trans effect series of three groups, NO2 minus, then Cl minus, and then last one is NH3. NH3 shows less trans effect. Okay, so this is PtLX3 type complex. PtLX3 type complex. Okay, as we know, so here anionic complex, so that's why the metal name is platinate. Okay, sorry for this mistake. So your amine trichloroplatinum second ion is your reactant molecule and your upcoming ligand is nitro group or nitro ion. So by using this trans effect series, NO2 shows greater trans effect than Cl than NH3. Okay, so your NO2 molecule is labelized, okay, trans to other trans directing group. So here in the reactant molecule, chlorine shows greater trans effect than NH3. Okay, Cl minus shows greater trans effect than NH3. So ह्यामध्ये काय होणार आहे, हा क्लोरीन जो का आहे त्याच्या अपोजिट साईडला जो का NH3 आहे तो निघून न जाता ह्यामध्ये हे जे काय दोन क्लोरीन मॉलिक्युल आहेत ते दोन क्लोरीन मॉलिक्यूल काय दाखवतात, ग्रेटर ट्रान्स इफेक्ट किंवा ट्रान्स ॲबिलिटी पॉवर त्यांची जास्त आहे इन कम्पॅरिझन विथ दिस Cl अपोजिट टू दॅट ऑफ NH3. म्हणजे ह्या दोन Clपैकी एक Cl, म्हणजे ह्या Clच्या जो ट्रान्स पोझिशनला जो काही Cl आहे तो Cl काय होणार आहे, निघून जाणार आहे, म्हणजे त्याचं लेबलायझेशन होणार आहे. सो युअर कॉम्प्लेक्स इज फॉर्म like this, Cl, NO2, NH3, Cl. Okay, and complex charge is minus 2. Okay, so this is your complex. Okay, complex charge. How to identify the complex charge or oxidation state of metal in the reactant molecule is 2. So here platinum, then NO2
is the negative ligand, 1 multiplied by minus 1 plus 2 multiplied by minus 1, okay, is equal to minus 1. So your complex charge is minus 1. Okay, when we have to take complex charge minus 1, then platinum shows minus 1 plus 3, you will get plus 2 oxidation state of platinum. Okay, so complex charge is also minus 1, because why? You are replacing here chlorine negative ligand by negative ligand. Okay, so this is the one example, or you can say it is the application of the trans effect. So you can take another example of trans effect, or the second application of the trans effect, that is when we have to take PT, when we have to take PT NH3 here we have to take Cl molecule. Okay, so this is what, again, square planar complex like PtLX3. Okay, the name of the complex is triamine chloro platinum second ion. So this is, we have to take another complex, and upcoming ligand is chlorine. Upcoming ligand is chlorine. Chlorine is the upcoming ligand. That means labelization of the ligand is chlorine in this complex, trans to other trans directing group. So how this replacement take place? Kiva he replacement kasa honar ahe? Aplyala ta trans effect series maiti zali ki chlorine shows greater trans effect than NH3. Okay, so manje ka honar ahe? Ithe ya complex madhe आता जो काही क्लोरीन आहे रिएक्टंट मध्ये चेक करायचं की क्लोरीन आपल्याकडे हा जो या कॉम्प्लेक्स मध्ये जो काही क्लोरीन आहे तो ग्रेटर ट्रान्स इफेक्ट दाखवतोय. ओके, म्हणजे ह्याच्या अपोजिट ला जो NH3 मॉलिक्यूल आहे तो इथे लेबलायझेशन होणार आहे. ओके, या Cl ने म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स काय तयार होईल, PT NH3 Cl NH3 Cl. Okay, so this is your complex molecule. Okay, and the complex charge is zero. Okay, because why? Your upcoming ligand is negative, so complex charge is also change. So this is your second example of trans effect. Okay, our notes provided so many example, so please solve it by using the trans effect series. Okay, and just I will take the last example of the trans effect, or you can say it is the application of the trans effect. Okay, so let us see the two step example, platinum have four similar type of ligand in this complex, and complex charge is 2-. Okay, so this is your tetrachloroplatinate second ion. This is anionic complex. Okay, and it is square planar as we know, and your upcoming group is carbon monoxide. Carbon monoxide is neutral ligand as we know. So this neutral ligand is enter into the complex, and just any Cl group is replaced, because why? This is substitution reaction. One CO group is replaced by Cl. This is not trans effect, it is just substitution reaction. So platinum Cl and one Cl group is replaced by this carbon monoxide, and the Cl minus is replaced by using one this Cl minus this Cl is replaced by
carbon monoxide group. So this is not trans effect, this is simple substitution. You can substitute any Cl by using this CO. म्हणजे तुम्ही ह्या CO ने कुठल्या तरी एका Cl ला फक्त रिप्लेस करायचं. इथे आपल्याला ट्रान्स इफेक्ट बघायला मिळणार नाही. तर ट्रान्स इफेक्ट आपल्याला कुठल्या कॉम्प्लेक्समध्ये बघायला मिळतो, तर PT LX3 टाईप कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला. आता हा बघा, हा कॉम्प्लेक्स PT LX3 टाईप झालेला आहे. PT CO मिस वॉट इट इज L अँड 3 Cl ग्रुप इज इंडिकेट ॲज अ एक्स मॉलिक्यूल. सो ह्या कॉम्प्लेक्समध्ये काय होणार आहे, आपलं लेबलायझेशन पॉसिबल आहे. ओके, ऑर यू कॅन से ट्रान्स इफेक्ट इज ऑकर PT LX3 टाईप कॉम्प्लेक्स. सो दिस इज PT LX3 कॉम्प्लेक्स अँड युअर अपकमिंग लिगँड इज पिरिडीन. ओके, पिरिडीन इज वॉट, न्यूट्रल लिगँड. ओके, व्हेन वी हॅव टू रिप्लेस दिस CO बाय युझिंग दिस CL, देन कॉम्प्लेक्स चार्ज इज चेंज, इट इज -1. ओके, बिकॉज 1 Cl निगेटिव्ह लिगँड इज रिप्लेस बाय दिस न्यूट्रल लिगँड, सो युअर कॉम्प्लेक्स चार्ज इज चेंज. ओके, सो इन दिस कॉम्प्लेक्स, दिस PT Cl3, द नेम ऑफ द कॉम्प्लेक्स इज ट्रायक्लोरो कार्बोनिल प्लॅटिनेट सेकेंड आयन. ओके, सो पिरिडीन काय करणार आहे, ते पिरिडीन आता आपल्याला लेबलायझेशन करून देणार आहे. ते आपण चेक करायचं आहे ट्रान्स इफेक्ट सिरीजने. तर आपल्याला इथे ट्रान्स इफेक्ट सिरीज माहिती पाहिजे. कार्बन मोनॉक्साईड आपल्याला जास्त ट्रान्स इफेक्ट देतो, देन Cl, देन पिरिडीन. आता आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये काय चेक करायचं आहे, जो का अपकमिंग लिगँड आहे तो कुठल्या ट्रान्सपोजिशनला जाणार आहे, ट्रान्स टू अदर ट्रान्स डायरेक्टिंग ग्रुप. आपल्याला डेफिनेशननुसार जावं लागेल. सो इथे काय होणार आहे, चेक करायचं की कार्बन मोनॉक्साईड जो का आहे, कार्बन मोनॉक्साईड, ओके, तो सर्वात जास्त ट्रान्स इफेक्ट शो करतो इन कंपॅरिझन विथ दिस 3 Cl मॉलिक्यूल. ओके, सो CO मॉलिक्यूलच्या जो का अपोजिट साईडला, जो काय ट्रान्सपोजिशनला जो काय Cl आहे, तो इथून काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे आणि पिरिडीन त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे काय, कोबाल्टच्या ट्रान्सपोजिशनला जो काय Cl आहे तो इथून निघून जाईल. का, कारण का सॉरी कार्बन मोनॉक्साईडच्या ज्या अपोजिटला, कार्बोनिल ग्रुपच्या अपोजिट साईडला Cl आहे, तो निघून जाईल. म्हणजे कॉम्प्लेक्स काय तयार होणार आहे, PT Cl, ह्या Cl वर इफेक्ट होणार नाही ॲज वी नो, बिकॉज कार्बन मोनॉक्साईडच्या अपोजिटला जो काय ट्रान्सपोजिशनला Cl आहे, तिथे आपला पिरिडीन जाणार आहे. म्हणजे इथे तुमचा काय तयार होईल, अनादर न्यू कॉम्प्लेक्स, अँड त्याचा कॉम्प्लेक्सचा चार्ज असेल 0. ओके, सो दिस इज अनादर एक्झाम्पल, ऑर यू कॅन से द ॲप्लिकेशन ऑफ द ट्रान्स इफेक्ट.